महानगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या महासभेमध्ये मानापमान नाट्य रंगलं. भाजपच्या नगरसेवकांना पनवेल महानगरपालिकेच्या अधिकृत लोगो जेव्हा अनावरण झालं त्या कार्यक्रमाला बोलवलं नाही. त्याचनंतर जे स्थानिक आमदार आहेत प्रशांत ठाकूर यांना सुद्धा निमंत्रण दिलं गेलं नव्हतं. यामुळे प्रशासनावर ताशेरे ओढत पनवेल महानगरपालिकेच्या महासभेमध्ये हे पूर्ण नाट्य रंगलं. पाहूयात या संदर्भातला अधिक रिपोर्ट. पनवेल महापालिकेच्या लोगोच्या अनावरण कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांना आमंत्रित केले नसल्याने महापौर वगळल्यास भाजपाचा एकही सदस्याने या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. यावेळी सभागृहात हा विषय जोरदार रंगला. सगळ्याच भाजपच्या नगरसेवकांनी प्रशासनावर टीका केली. पनवेल महापालिकेच्या लोगो अनावरण संदर्भात आयोजित कार्यक्रमाची कोणतीच माहिती पालिका प्रशासनाने दिली नाही. तसेच पनवेल महापालिका प्रशासन कोणतेही कार्यक्रम आयोजित करीत असताना सत्ताधाऱ्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप परेश ठाकूर यांनी केला आहे. बोधचिन्ह पनवेलचं जे करण्यात आलं तर सुरुवातीला त्यासाठी स्पर्धा घेण्यात आली आणि नंतर माननीय जागतिक ख्यातीचे प्रसिद्ध असे सदा हे कलाकार माननीय श्री अच्युत पालव यांनी बोधचिन्ह बनवल्यानंतर मग आज त्याचं अनावरण होतं. परंतु दुर्दैवाने आम्हाला त्या कार्यक्रमाच्या स्वरूपाबद्दल आम्हाला कळवण्यात आलेलं नाही की या जी स्पर्धा झालेली होती स्पर्धेच्या बक्षिसाबद्दल सांगा आपण काय करणार आहोत, या स्पर्धेला आपण जे बक्षीस देणार ते बक्षीसाचं स्वरूप काय आहे ह्याबद्दल आम्हाला माहिती देण्यात आलेली नाही. आणि याच्या अगोदरसुद्धा क्रीडा सामने झालेले होते, क्रीडा सामन्यांबद्दलसुद्धा आम्हाला माहिती देण्यात आली नव्हती. जे 14 सप्टेंबरला स्पर्धा घेण्यात आल्या त्याच्याबद्दल आम्हाला माहिती नव्हती. म्हणून आम्ही निषेध म्हणून सांगा या कार्यक्रमाला आम्ही गेलो नाही. परंतु त्या इथे महापौर मॅडम ह्या कार्यक्रमाचे उद्घाटक होते त्यामुळे या इथे आमची भूमिका होती की येथे शेवटी किती गेलं तरी हे बोधचिन्ह हे पनवेल महानगरपालिकेचं असं आहे तर त्याच्या उद्घाटनाला मात्र महापौर मॅडमनी असायला हवं. आणि आमच्या भावना या इथे आम्ही प्रशासनाकडे आम्ही मांडल्या आणि इथे आयुक्त साहेबांनी सांगितलं की आतापर्यंत जे काही मिसकम्युनिकेशन झालेलं आहे या पुढील काळात सुद्धा होणार नाही आहे. नक्कीच याचा फायदा हा सांगता या इथे पनवेल शहराला होईल आणि पुढील काळामध्ये सांगता चांगल्या कम्युनिकेशनच्यामुळे या जनतेचे प्रश्न हे चांगल्या प्रकारे सुटतील असा आम्हाला इथे विश्वास वाटत आहे. आयुक्तांना या विषयावर विचारले असता सारवासारव करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करताना ते दिसले. नाही, सर्व आहेत, माननीय महापौर आहेत. आता काय कार्यक्रमामध्ये आज दुपारी 2 वाजता महासभा आहे तर त्या महासभेच्या अनुषंगाने काही नगरसेवक आपली तयारी करतात आणि उपस्थित होते बऱ्यापैकी सगळेच नगरसेवक उपस्थित सगळ्या कार्यक्रमाला असतील असं काय नाही. पण माननीय महापौर उपस्थित होत्या कार्यक्रमाला. माननीय उपमहापौर त्यांच्या घरी काही कुणी आजारी अचानक असल्यामुळे माननीय उपमहापौर येऊ शकले नाही असं त्यांनी कळवलं. गटनेत्यांनी काहीतरी त्यांचं बिझी असतील कुठेतरी म्हणून, परंतु या सर्व कार्यक्रमामध्ये त्यांनी आम्हाला सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे. सत्ताधारी पक्षाचे गटनेते असतील, विरोधी पक्षाचे गटनेते असतील, त्यांच्याशी माननीय अच्युत पालव साहेबांनी वेळोवेळी औपचारिक चर्चा केली आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे जे काही मत आहेत ते मतं या लोगोमध्ये त्यांनी इन्कॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे असं काही नाही आणि याला काही म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येकच जण उपस्थित राहू शकेल असं शक्य नाही. आपणही काही कार्यक्रमाला जाऊ शकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट अरबाज साठीसह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.